सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण चर्चा करणार आहोत रस्त्यावर मिळणारा चायनीज भेल आणि त्यातील कॅलरीच्या प्रमाणाबद्दल. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव नितीन तुम्हाला, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलवरती. मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या मराठीच्यामध्ये पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चायनीज भेल. चायनीज भेल म्हणजे काय? तर चायनीज भेल म्हणजे एक लोकप्रिय आणि स्वादिष्ट स्ट्रीट फूड आहे. यामध्ये नूडल्स, भाज्या, चटणी आणि विविध मसाले असतात. परंतु या चायनीज भेल मध्ये किती कॅलरीज असतात आणि ते आपल्यासाठी किती योग्य आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर चायनीज भेल मध्ये किती कॅलरीज असतात? एक साधारण प्लेट चायनीज भेल मध्ये अंदाजे 250 ते 350 कॅलरीज असतात. यामध्ये मुख्यतः नूडल्स, भाज्या आणि चटणी असतात, ज्यात साखर, तेल आणि मसाले असतात. चायनीज भेल मध्ये असलेल्या तेलामुळे आणि साखरेमुळे कॅलरी वाढते. आता आपण चायनीज भेलचे कॅलरीचे स्रोत बघूया. तर नूडल्समध्ये उच्च कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरी असतात. 100 ग्रॅम नूडल्समध्ये सुमारे 150 कॅलरीज असतात. दुसरं आहे तेल. भेलमध्ये तळलेले पदार्थ आणि तेलाचा वापर जास्त असतो. एक चमचा तेलामध्ये सुमारे 120 कॅलरीज असतात. तिसरा आहे चटणी आणि मसाले. चटणी आणि मसाल्यांमध्ये साखर आणि वसायुक्त घटक असतात, यामुळे अतिरिक्त कॅलरी वाढू शकते. चायनीज भेलचा आरोग्यावर परिणाम काय होतो? फॅट्स आणि तेल. चायनीज भेल मध्ये जास्त तेल असते, त्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. साखर. चटणीमध्ये साखरेचा वापर जास्त असतो, जो रक्तातील साखरेच्या पातळीला प्रभावित करू शकतो. सोडियम. भेलमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असू शकते, त्यामुळे उच्च रक्तदाब होण्याची शक्यता आहे. आता आपण बघूया की स्वास्थ्यदायी पर्याय काय आहेत त्यासाठी. तर होममेड चायनीज भेल. तर घरच्या घरी कमी तेल आणि साखर वापरून चायनीज भेल तयार करा. कमी कमी तेलाचा वापर, तळलेले पदार्थ कमी करा आणि जास्तीच्या तेलाचा वापर टाळा. फ्रेश भाज्या वापरा. भाजी ताज्या आणि कमी साखरेच्या चटणीसह वापरा. चायनीज भेल स्वादिष्ट आहे, परंतु त्यात उच्च कॅलरीज, फॅट्स आणि साखर असते. आरोग्याची काळजी घेण्यासाठी याचा वापर मध्यम प्रमाणात करणे आणि घरच्या घरी तयार केलेल्या प्रकारांचा वापर करणे योग्य ठरते. चायनीज भेलच्या आरोग्याच्या पर्यायासाठी आपल्या पद्धती आणि सल्ले कमेंट्स मध्ये नक्की जरूर टाका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉन वरती क्लिक नक्की करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती. एवढंच. जय महाराष्ट्र. फिट महाराष्ट्र. धन्यवाद.